29 जुलाई दरम्यान सुब्रत मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वर्धेत करण्यात आलेले आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी माहिती दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 ते 29 जुलै या कालावधीत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी व खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. 14 वर्षातील व वय 17 वर्षातील खेळाडूंकरिता सब ज्युनियर स्पर्धा दिनांक 27 ते 28 जुलै रोजी होईल. ज्युनियर स्पर्धा वय 17 आतीलसाठी दिनांक 28 ते 29 जुलै रोजी राहणार आहे. खेळाडूंनी सकाळी 9 वाजता उपस्थिती दर्शवणे आवश्यक आहे. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सब ज्युनियर व ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच सर्व संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिनांक 25 जुलैपर्यंत ऑफलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. यासाठी सहभागी खेळाडूंकडे जन्मदाखला, आधार कार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट, छायाचित्र सर्व मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येत आहे. जिल्हास्तर सुब्रत मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजन 2022 आम्ही नियोजन केलेलं आहे. क्रीडक व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सुब्रत मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 ते 29 जुलै 2022 रोजी करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सब ज्युनियर 14 वर्षातील क्रीडा स्पर्धा मुले वयोगट दिनांक 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 वर्षाखालील मुले व मुली 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल कप सब ज्युनियर आणि ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वी आमच्या इथे रजिस्ट्रेशन म्हणजे संकेतस्थळावर खेळाडू व संघाने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रत मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सेवाग्राम रोड वर्धा येथे ऑफलाईन अर्ज 25 जुलैपर्यंत सादर करायचे आहे. त्यांना स्पर्धेत सहभागी खेळाडू जन्मदाखला, आधार कार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट असे आम्ही ज्या अर्जासोबत ते अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे म्हणजे कोणत्याही खेळाडूचं म्हणजे प्रॉब्लेम्स येतात की कोणाची जन्मतारीख वगैरे चेंज झाली तर त्यांना मग त्या वेळेस अडचणी येतात. त्या अडचणी निर्माण न होण्यासाठी आम्ही हा म्हणजे अटी ठेवलेल्या आहे ज्या त्यांनी पूर्ण करायच्या आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा दाखला आढळल्यास पूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. समजा जर तो राज्यस्तरीय वगैरे खेळायला जातो आणि सपोज त्यांचा जन्माचा प्रॉब्लेम वगैरे आला तर मग तो संघ तो बाद वगैरे होतो एकामुळे वगैरे किंवा कोणाची जन्मतारीख चुकीची वगैरे असली तर तो म्हणजे ते पण अशी वेळ येऊ नये यासाठी पण आपण त्याच्यासाठी ह्या अटीशर्टी ठेवलेल्या आहेत. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.